आजच माझ्या कानावर आले की जे माझ्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये आम्ही जे दोन प्रस्ताव मंजूर केले होते, एक म्हणजे संभाजीनगर आणि दुसरं धाराशिव, या दोघांचे दोन्ही जिल्ह्यांचं नाव आजपासून बदलण्यात आलेलं आहे। ते संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणा आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांच्या नावाचा जो प्रस्ताव होता त्याला मंजुरी मिळालेली आहे। आणि म्हणून मी आत्ता असलेल्या या महाराष्ट्र सरकारला एवढ्यापुरते तरी धन्यवाद देतो की त्यांनी आम्ही जो निर्णय घेतला होता, बाकीच्या निर्णयाला त्यांनी कदाचित स्थगिती दिलेली असेल पण या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली नाही, याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि आजही मला तो क्षण आठवतोय की माझी शेवटची कॅबिनेट मीटिंग होती, ज्या क्षणाला हे दोन्ही प्रस्ताव आले ते प्रस्ताव मांडल्याबरोबर पुढच्या क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे जे मंत्रिमंडळातील सदस्य होते त्यांनी पटकन हो म्हटलं, कुठेही कोणी शंका कुशंका काढली नाही। आणि जे नामांतर यापूर्वी सुद्धा जे कोणी मुख्यमंत्री होते तुम्हाला माहिती आहे त्यांनी नुसतं करतो करतो म्हणून बोलले होते पण केलेलं नव्हतं, ते आम्ही करू शकलो याचा मला अभिमान आहे। ज्या पद्धतीने सरकार पडत होतं त्यावेळेस तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, त्यावेळेस तुम्ही त्यांना असंही म्हणाले की एक मिनिट, त्यांना आता ते खूप जुन्या जुन्या गोष्टी ते काढायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे ते करत करत 1455 साली काय झालं होतं, 1356 साली काय झालं होतं हे पण ते काढतील, माझा नाईलाज आहे। तेव्हा त्यांच्याकडे सगळं जर का रेकॉर्ड असेल तर तो त्यांनी जरूर काढावा। सर अधिवेशन सुरू होते, देवेंद्र फडणवीस असं म्हणतात किंवा आदित्य यांची या अलीकडच्या काळातली अलीकडच्या दिवसांमधली विधानं बघितली तर ते म्हणतात की आम्ही शत्रू नाही आहोत, आमचे राजकीय विचार वेगळे आहेत, आमची राजकीय भूमिका वेगळी आहे पण आमचं शत्रुत्व नाही असं ते वारंवार म्हणतात। आणि आदित्यजींनी आम्ही सुद्धा त्याच मानसिकतेत आहोत किंवा होतो असं म्हणायला लागेल, कारण ज्या पद्धतीने ते आमच्या कुटुंबावरती किंवा शिवसेनेशी वागतायत हे नुसतं मतभेदाचं नाहीये, कारण आजपर्यंत त्या पहिल्यांदाच आपल्या देशात लोकशाही अवतरली अशातला भाग नाहीये, गेली 75 वर्ष या आपल्या देशामध्ये लोकशाही आहे। चिंता एवढीच आहे की देशातली लोकशाही फक्त 75 वर्षच टिकणार आहे का, आणि तशी जर का चिंता असेल तर ती चिंता दूर करण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी। प्रश्न होता मी पहिलं बोललो होतो की आमच्या तरी मनात कधीच असं नव्हतं, आमच्या 2.5 वर्षाच्या काळात जर आपण बघितलं तर मी कधी सोडायचं राजकारण केलं नाही, आत्ताच्या काळात काय चाललंय हे त्यांच्या मनात आहे हे ते मी ओळखू नाही शकत। सर